राज्यात अनेक ठिकाणी वीज वापरलेली नसतानाही लाखो रुपयांची बिलं आलेली आपण पाहिली असतील. मात्र महिनाभर नियमितपणे वीज वापरून सुद्धा शून्य रुपये बिल आल्याचं उदाहरण तुमच्या पाहण्यात आहे का? महावितरण विभागाच्या या अनोख्या कारभाराचे प्रत्यक्ष लाभार्थी ठरलेत सांगलीतले राहुल वरड. आणि बघूयात त्यांच्याचवरचा हा विशेष वृत्तांत. सांगलीमधल्या राहुल वरड यांच्या शहरापासून जवळच हरिपूर रोड भागात पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना आहे. त्यात त्यांचं मिठाचं गोदाम आहे. इथं मीठ पॅकिंग करून ते दुकानदारांना पुरवतात. गेल्या 2 महिन्यांपासून राहुल वरड यांना वीज वितरण विभागाकडून 0 रुपयाचं बिल येते. एप्रिल महिन्यात 70 युनिट वीज वापरूनही त्यांना चक्क 0 रुपयाचं बिल आलं. म्हणून वरड यांनी महावितरणकडे तक्रार केली. त्यानंतर तांत्रिक बिघाडाचं कारण सांगत महावितरणनं वरड यांना 1800 रुपयांचं सुधारित बिल दिलं. विशेष म्हणजे ते वरड यांनी भरल्यानंतर पुन्हा मे महिन्याचं बिल वरड यांना 0 रुपयाचं आलं. याबाबत चौकशी केली असता मागील बिलामध्ये तुम्ही ॲडव्हान्स रक्कम भरली असल्यामुळे हे बिल 0 रुपये आल्याचं महावितरणनं सांगितलं. मजेशीर बाब म्हणजे हे 0 रुपयाचं बिल वेळेमध्ये भरलं नाही तर 10 रुपये दंड आकारण्यात येईल असंही नमूद करायला महावितरण प्रशासन विसरलं नाही. म्हणून 0 रुपयाचा चेकच भरायचं वरड यांनी ठरवलं. लाईट कनेक्शनचं बिल मागच्या महिन्यात 0 आलं होतं, ते मी करेक्शन करून घेतलं, त्याचं बिल व्यवस्थित करून मी भरून टाकले. परत पुढच्या ह्या महिन्यात परत बिल आले, ते 0 झाले. आणि 0 येऊन ते येऊन परत वेळेत न भरल्यास 10 रुपये दंड असं त्या ह्याच्या बिलावरती नमूद केलेलं आहे. त्यामुळं आता मला प्रश्न पडला आहे की हा 10 बिल भरायचं कसं आणि नाही भरलं तर दंड 10 रुपये भरायचा कसा, त्यामुळे मी त्या गोंधळात आहे. महावितरणनं 1/4 वीज बिलाच्या रकमेनं आत्तापर्यंत भल्या भल्यांना शॉक दिलाय. मात्र राहुल वरड यांच्यावरची महावितरणची विशेष कृपादृष्टी म्हणजे महावितरणच्या उभारट्या कारभाराचा अजब नमुनाच ठरलाय. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.